नमस्कार. साईवाणी. आपण सर्वजणच साईबाबांचे विचार ऐकण्यासाठी, बाबांचा संदेश ऐकण्यासाठी आलात. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रथमतः सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी हात जोडा आणि साईराम म्हणा. जय साईराम, जय साईराम, जय साईराम. श्रद्धा आणि सबुरी, सबका मालिक एक, हे विचार बाबांनी सर्वांना दिले आणि तेच विचार आपण सर्वांनी समाजापर्यंत आणले. मला सर्वांना एक सांगायचं आहे, जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेले शत्रूला मित्र बनवायचं असतं, अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं, यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं. यश म्हणजे काय हो? हाती घेतलेल्या कामात सफलता म्हणजेच यश. यश कसं मिळवायचं, यश कसं मिळवलं पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याच्या अनेक गोष्टी आहेत. जो साईबाबांची श्रद्धा करील, भक्ती करील, त्याला कधीही काही कमी पडणार नाही. कुठल्याही अडचणींवर तो मात करू शकतो असा मला स्वतःला विश्वास आहे. 15 ऑक्टोबर 2018 साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 100 वर्षाच्या पूर्णत्वासाठी बाबांनी समाधी जरी घेतली असली, शरीररूपाने देहरूपाने जरी ते आपल्यामध्ये नसले, तरी बाबा हे शिर्डीमध्ये आहेत, आपल्या सर्वांच्या कार्यामध्ये आहेत. आपण फक्त त्यांची दिलेली शिकवण आणि त्यांचं आचरण हे अंगीकारलं पाहिजे. आपण त्या दृष्टीने शिकलं पाहिजे, घडलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. एक गोष्ट मला या ठिकाणी सर्वांना सांगायची, म्हणजे जीवनामध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर माझ्या इथे बसलेल्या सर्व बांधवांना मला विनंती करायची, आपण काय केलं पाहिजे? आधी आपण जीवनाची दिशा ठरवली पाहिजे. आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे हे माहिती असलं पाहिजे आणि बाबांनी आपल्याला काय संदेश दिलाय त्याची आपण आपल्या जीवनामध्ये रुजवण केली पाहिजे. पुणेकर जाणकार मंडळी आहेत, फारसं बोलणं उचित ठरणार नाही, परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची, 3 शिष्य बाबांकडे जातात आणि शिर्डीमध्ये बाबांपाशी जाऊन बसतात, बाबांची सेवा करतात आणि बाबांची सेवा केल्यानंतर 2 वर्ष झाल्यानंतर बाबा म्हणतात, आता तुम्ही माझी खूप सेवा केलेली आहे, तुम्ही आपापल्या घरी जा, आपापल्या गावात जा, आपापल्या तुम्ही ज्या ज्या भागातून आलेला आहात, ज्या ज्या तुम्ही राज्यातून आलेला आहात तिथे जा. आणि ते 3 जे मित्र असतात ते 3 वेगवेगळ्या राज्यातले असतात. एक राजस्थानमधून येतो, भवरलाल नाव असतं त्यांचं. एक मध्य प्रदेशमधून येतो, जय किशन नाव असतं त्यांचं. आणि एक महाराष्ट्रीयन असतो, दादासाहेब नाव असतं त्यांचं. महाराष्ट्रामधील नागपूरमधील एका छोट्याशा खेडेगावातून तो आलेला असतो, बाबांची सेवा करतो. तिघही बाबांची मनापासून सेवा करतात, परंतु 2 वर्षानंतर तपश्चर्या त्यांनी ज्यावेळेस बाबांची सेवा केलेली असते, शिर्डीमध्ये राहिलेले असतात आणि मग नंतर ते बाबांना विचारतात, बाबा आता आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही, आम्ही इथेच राहणार. बाबा म्हणतात, नाही, तुमचं कर्तव्य आहे बाबांना, तुम्ही ते केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे, सेवा करायची म्हणजे फक्त भक्ती नाही करायची, फक्त आराधना नाही करायची. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा कुरुक्षेत्रामध्ये युद्ध का केलं? युद्ध करायची काय गरज होती? युद्ध करणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून बाबांनी सांगितलं, आता तुम्ही तिघजण या, तिघही अतिशय 2 वर्षानंतर फार बाबांच्या सानिध्यात असतात, बाबांच्या प्रेमात असतात. त्यांना फार दुःख होतं बाबांना सोडून जाताना, पण म्हणतात ना, विरह शिवाय, अगदी माऊलींनी सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे, जन्म हे पेरणे आणि मृत्यू हे उगवणे. अरे आपल्याला वेगळं व्हायचं आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी उगवण्यासाठी, आपल्याला काहीतरी पेरण्यासाठी बाहेर पडायचं आहे. आणि मग बाबा त्यांना तिघांना बोलवतात, ते बाबांजवळ येतात, म्हणतात, बाबा तुम्ही आमचे गुरु आहात, गुरुदक्षिणा मागा बाबा, गुरुदक्षिणा मागा. बाबा हसतात, स्मितहास्य करतात आणि एवढंच सांगतात की बाबांनो, तुम्ही मला गुरुदक्षिणा जरूर द्या, परंतु मी 3 वर्षाने तुम्हाला परत बोलवणार आहे या ठिकाणी. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्षाने माझ्या इथे दर्शनाला याल, मला भेटण्यासाठी याल, तेव्हा मी तुमच्याकडनं पाहिजे ती घेईल. आता मात्र माझी विनंती आहे, मीच तुम्हाला एक गोष्ट भेट देतो, ती घ्या आणि तुम्ही जा. अगदी तुम्हाला माहीत असेल, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि म्हणून माऊलींनी तुकोबांनीही सांगितलेलं आहे, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. 700 वर्षापूर्वी माऊलींनी हे का सांगितलं, काय अर्थ आहे त्याचा? इथे आमचा अक्षय बसलेला आहे, अक्षयला मला हे सांगावं असं वाटतंय की समाजामध्ये जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, तुम्हाला आधी समाजासाठी दिलं पाहिजे. समाजाला देणं आपण दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. आणि मग तिघजण जातात बाबांकडे, पहिला आशीर्वाद घेतो, बाबा आशीर्वाद देतात, त्याच्या हातामध्ये एक हरभरा देतात. दुसरा येतो, त्याच्या हातामध्ये बाबा हरभरा देतात. तिसरा येतो, त्याच्या हातामध्ये बाबा हरभरा देतात. तिघही हरभरा घेतात, बाबांचा प्रसाद म्हणून आपापल्या घरी जातात. घरी गेल्यानंतर पहिला
जो राजस्थानचा असतो तो विचार करतो की बाबांनी हरभरा का दिलाय, बाबा दुसरे काही देऊ शकले असते. तो म्हणतो नाही, हा हरभरा फार चांगला आहे आणि कदाचित तो प्रसाद असेल. तो घेतो आणि तो हरभरा खाऊन टाकतो आणि नंतर त्याला वाटतं अरे मला फार छान वाटतंय हरभरा खाल्ल्यापासून. दुसरा विचार करतो बाबांनी हरभरा का दिलाय, पहावर का नीट लक्षपूर्वक. नाही, हा सर्वसामान्य हरभरा नाहीये, हा बाबांनी दिलेला हरभरा आहे. आणि तो घेतो, सोन्याची डबी बनवतो आणि त्या सोन्याच्या डबीत ठेवतो. दररोज ते आपल्या देवाऱ्यात ठेवतो, दररोज त्या हरभऱ्यात ते सोन्याच्या डबीत ठेवलेला असतो, त्याची पूजा करतो, त्याची अर्चा करतो, त्याची आराधना करतो, त्याची साधना करतो. आणि तिसरा मात्र चार दिवस महाराष्ट्रातला जो नागपूरमधला आपला आहे बांधव, तो विचार करतो की नाही, बाबांनी हरभरा हा कशासाठी दिलेला आहे. आणि मग बाबांना द्यायचंच होतं तर सोन्याचा पण हरभरा देऊ शकले असते, चांदीचा देऊ शकले असते, त्यांनी खरा खरा हरभरा का दिलाय. आणि मग तो विचार करतो आणि मग तो हरभरा घेतो, आपल्या शेतात जातो, शेतामध्ये तो जमिनीमध्ये टाकतो, त्याला खत पाणी घालतो, हळूहळू त्या हरभऱ्यातून एक 8 दिवसांनी 4 दिवसांनी छोटस कोंब येतं. मग त्या कोंबाची तो काळजी घेतो, त्या काळजी घेतल्यानंतर त्या कोंबासाठी तो त्याची अगदी पाणी खत त्याला वेळेवर सर्व गोष्टी करतो. आणि मग एक 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी एक छोटस रोपटं तयार होतं. आणि छोटस रोपटं मग त्याचं छोटस झाड तयार होतं. त्या झाडाला अनेक छोटे छोटे हरभरे लागतात. अगदी 3-4 महिन्याचा हा सगळा कालावधी गेल्यानंतर त्याचे 15-20 हरभरे तयार होतात. प्रत्येक हरभऱ्यामध्ये अगदी घाट्यामध्ये एक एक हरभरा तो काढून घेतो. नंतर त्याचे परत असा तो सलग 3 वर्ष प्रयोग करत राहतो आणि 6 पोती हरभरे तयार होतात. बरोबर 3 वर्ष होतात, बाबांचे 3ही भक्त असतात, बाबांच्या सानिध्यात राहिलेले असतात, बाबांचं ज्ञान घेतलेलं असतं, श्रद्धा आणि सबरूची शिकवण घेतलेली असती, सबका मालिक एक म्हणून जगत असतात. 3 वर्षाने शिर्डीला येतात, बाबांच्या जवळ येतात, बाबांच्या पाया पडतात. आणि गुरु भेट जशी गुरु शिष्य भेट होते तशी ती भेट होते. आणि मग बाबा विचारतात अरे तू काय केलंस त्याच. बाबा तो हरभरा मी प्रसाद म्हणून खाल्ला आणि आज खरं सांगतो बाबा तेव्हापासून मला फार बरं वाटतंय, खूप माझी प्रकृती सुधरली बाबा. दुसऱ्याला विचारतेस तू काय केलंस, तो सांगतो बाबा मी तो हरभरा सोन्याच्या डबीत बनवून माझ्या देव्हाऱ्यामध्ये ठेवला आणि दररोज मी त्या डबीची पूजा करतोय बाबा. अरे वा. आणि तिसऱ्याला विचारतात तू काय केलंयस, तिसरा मात्र सांगतो बाबा आपण दिलेला हरभरा मी माझ्या शेतामध्ये पेरला, त्याला मी खत पाणी घातलं, दर 3-4 महिन्यांनी मी त्याचे हरभरे काढत गेलो, 6 पोती मी हरभरी तयार केलीत, 3 पोती मी माझ्या घरी ठेवलीत आणि 3 पोती आपल्या शिर्डीसाठी आपल्या या मंदिरासाठी बाबा या सर्व शिर्डीकरांसाठी मी घेऊन आलोय. आणि मग बाबा त्याच्या पाठीवर हात ठेवून सांगतात तू मी दिलेल्या ज्ञानाचा खरा उपयोग केलेला आहेस. इथे शिर्डीत कशासाठी यायचं, पाप धुण्यासाठी इथे यायचं का, इथे येऊन काय करायचं? अरे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे बाबांनी शिकवण दिली ती जर आपण सोन्याच्या डबी ठेवली जर खाऊन टाकली तर काय उपयोग आहे? बाबांची शिकवण जर आचरणात आणली तर एक लक्षात ठेवा बाबा त्या तिसऱ्या मुलाच्या त्यांच्या शिष्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि एवढं सांगतात आयुष्यमान भव, यशस्वी भव. म्हणजे घेतलेल्या ज्ञानाचा जर व्यवस्थित उपयोग केला तरच तुमचं जीवन यशस्वी होणार आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. धन्यवाद. प्लीज शेअर अँड लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.